संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत 3 कृषी कायदे रद्दबातल करण्यासंबंधीचं विधेयक मांडण्यात येणार आहे. संसद अधिवेशनाच्या निमित्तानं सर्व राजकीय पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक आज सरकारनं बोलावली होती. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेचे नेते पियुष गोयल, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, आनंद शर्मा, अधीर रंजन चौधरी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्र, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, सुदीप बंडोपाध्याय या बैठकीत सहभागी झाले होते. सरकार कोणत्याही चर्चेला तयार आहे, मात्र विरोधकांनी कामकाजात अडथळा आणू नये, सहकार्य करावं असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकार नियम के अधीन जो कुछ भी चर्चा माननीय स्पीकर और माननीय चेयरमैन परमिट करते हैं वो सब चर्चा के लिए सरकार तैयार है. सरकार के तरफ से हमने यही निवेदन किया है, सभी चर्चा के लिए नियमों के अनुसार सरकार तैयार है जब स्पीकर और चेयरमैन परमिट करता है, लेकिन बिना डिसरप्शन सदन चले, सदन का कार्यवाही चले, यही हमने रिक्वेस्ट अपोजिशन से किया है. सभी अपोजिशन हमको आश्वस्त भी किया है कि हम पूरा कोऑपरेट करेंगे और इस बार और ज़्यादा प्रोडक्टिव सदन होगा, सेशन होगा, ऐसे सरकार का उम्मीद है. काँग्रेस पक्षाच्या वतीनंही विरोधी पक्षांची आज बैठक होणार आहे.